नमस्ते फ्रेंड्स, आज आपण डेझर्ट रेसिपी पाहतोय. पाहता क्षणी कोणालाही खाण्याची इच्छा होईल असे हे मँगो डेझर्ट बनवून तयार होते. मस्त आंब्यांचा सीझन सुरू असल्यामुळे अगदीच वेगळी अशी आंब्यापासून आज आपण रेसिपी बनवतोय. नेहमी आमरस बनवण्यापेक्षा असं मँगो कस्टर्ड केक एकदा नक्कीच बनवा. तसं पाहायला गेलं तर मँगो आईस्क्रीम, मँगो लस्सी अशा भरपूर रेसिपीज आपण चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहिलेल्या असतीलच. पण ही आजची जी रेसिपी आहे ना ती अतिशय वेगळी अशी आहे, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. थंडगार असे हे मँगो डेझर्ट फक्त 10 मिनिटांमध्येच बनून तयार होते. अगदी घाईच्या वेळेला किंवा पाहुणे येण्याच्या गडबडीमध्ये असाल तर अशी ही रेसिपी बनवून फ्रीजमध्ये नक्कीच बनवून ठेवा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मँगो कस्टर्ड केक बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. आता तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडची कस्टर्ड पावडर वापरू शकता. यामध्ये आपल्याला 1/2 कप दूध घालायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की दूध घालताना मात्र हे दूध थंड असावं. कधी पण ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करताना थंड दूध वापरायचं आहे, जेणेकरून पटकन आपली ही जी पावडर आहे ती छान अशी गुठळ्या न होता मिक्स होऊन जाते. अशा पद्धतीने आपल्याला ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे. स्मूथ अशी कस्टर्ड पावडर बनून झाल्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर त्यासाठी इथे मी 1/2 लिटर दूध पॅनमध्ये तापायला ठेवलेलं आहे. दुधावर जी साई आलेली आहे ती लगेचच आपल्याला मोडून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्या अशा काही वेगळे लेअर तयार होत नाहीत. 3 ते 4 चमचे यामध्ये साखर घालायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालेल. आणि 1/2 चमचा वेलची पावडर घालायची आहे. साखर आणि वेलची पावडर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर तयार केली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे. सतत हलवत एकसारखं यामध्ये गाठी किंवा गुठळ्या न होता आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे. ही प्रोसेस करत असताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवावी शक्यतो. कस्टर्ड पावडर घातल्याबरोबरच अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच काय होतं ना की हे मिश्रण दाटसर व्हायला मदत होते आणि त्यामुळे असं छान आपलं इथे कस्टर्ड मिल्क तयार होतं. 4 ते 5 मिनिटं हे पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने परफेक्ट. पूर्णपणे हे कस्टर्ड मिल्क आपल्याला सतत हलवत असं थंड करून घ्यायचंय, म्हणजे त्यावरती कुठल्याच प्रकारचा लेअर असा येणार नाही साईचा. एक आंब्याचा आपल्याला यामध्ये गर घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये आंबा घालायचा आहे. ही स्टेप पण लक्षात ठेवायची आहे, नाहीतर मग जे आपलं कस्टर्ड मिल्क जे आहे ना ते पूर्णपणे खराब होऊन जाईल, फाटून जाईल. आता हे सर्व साहित्य एकत्रितपणे छान असं मिक्स करून घ्यायचंय. खूपच सोपी प्रोसेस आहे, फक्त आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आंबा घालून आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचंय. अगदीच वेगळी अशी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करू शकता. 1 बाउलमध्ये 1 वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे. 1 वाटी मिल्क पावडरमध्ये 1 वाटीच आपल्याला दूध घालायचं आहे, किंवा जर का असा मोठा कप असेल तर तो आपल्याला 1/2 कप यामध्ये दूध घालायचंय. दूध शक्यतो तापवून थंड केलेलं असावं, म्हणजे मग मिल्क पावडर या दुधामध्ये पटकन अशी मिक्स होऊन जाते. आपण जो कस्टर्ड केक बनवणार आहोत ना तर त्यामध्ये जी मधली स्लरी आपण बनवणार आहोत तर ती स्लरी आपण या मिल्क पावडरपासून जी बनवणार आहेत, एकदम टेस्टी अशी ही स्लरी बनून तयार होते. आता यामध्ये तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता, पण मिल्क पावडरमध्ये ऑलरेडी शुगर असल्यामुळे मी इथे साखर घातलेली नाही. पण तुम्ही जर का अधिक गोड खात असाल तर तुम्ही यामध्ये साखरेचा वापर केला तरी पण चालेल. आता यामध्ये आपण 1 आंब्याचा असा गर घालणार आहोत मिक्सरमध्ये बारीक फिरवलेला. सुरुवातीपासून टोटली आपण 2 आंब्यांचा आजच्या रेसिपीमध्ये वापर केलेला आहे. आता हे मिक्स करायचंय पूर्णपणे. आता या स्टेजला काय करायचंय, तुम्हाला जर का फूड कलर ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता. जर का तुम्ही कोणी खास पाहुणे वगैरे घरी येणार असतील आणि त्यांच्यासाठी हे बनवताय तर तुम्ही आणखी आकर्षित दिसण्यासाठी यामध्ये फूड कलरचा वापर करू शकता. तर यामध्ये थोडं अगदी 1/2 चमचा मी फूड कलरचा वापर केलेला आहे, त्यामुळे हलकासा रंग या स्लरीचा बनून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने फूड कलर वापरणं टोटली ऑप्शनल आहे. मिल्क पावडर आणि आंब्याची छान अशी स्लरी इथे बनून तयार झालेली आहे. आता पुढची प्रोसेस करूया, तर त्यासाठी इथे मी काही ब्रेड घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे की ब्रेडचे आपल्याला छान अशा शेपमध्ये कट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी कुकी कटर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर का असं कुकीज कटर नसेल तर तुम्ही एखाद्या डब्याचा झाकणाचा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला याचा असा आकार तयार मिळेल. तुम्हाला इथे मी दोन्ही शेपमध्ये हे ब्रेड कट करून दाखवणार आहे. जो शेप तुम्हाला आवडेल ना त्या शेपमध्ये तुम्ही इथे हे कस्टर्ड केक बनवून तयार करू शकता. अगदी सेम पद्धतीने इथे मी काही हे शेप असे कट करून घेते. आणि यापैकी तुमच्याकडे जर का कुठलेच शेप अवेलेबल नसतील तर त्यापेक्षा काय करा, मग चाकू घ्या आणि चाकूने मस्त याचे ब्रेडचे चौकोनी असे आकार तयार करू शकता तुम्ही. शेप कोणताही असो पण टेस्ट महत्वाची. अशा पद्धतीने इथे मी सर्वच हे शेप कट करून घेतलेले आहेत अगदी याच पद्धतीने. आता आपल्याला काय करायचंय की मस्त हे डेझर्ट जे आहे ना ते मस्त डेकोरेट करायचंय. तर त्यासाठी इथे आपण जी स्लरी तयार केली होती मिल्क पावडरची, तर ती या
ब्रेडच्या स्लाइसेसमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. आता ही जी स्लरी आहे ना थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायची आहे, म्हणजे मस्त थंडगार आपलं हे जे डेझर्ट आहे ना ते बनून तयार होईल. आता या सर्वच या ब्रेडच्या स्लाइसवरती मी ही स्लरी चमच्याच्या मदतीने अशी घालून घेत आहे. थोडीशी खाली पसरली किंवा बाजूला आली तरी पण चालेल, हे खूपच छान असं चवीला लागतं. चमच्याने अशी स्लरी घालून झाल्यानंतर काही पिस्त्याचे काप किंवा बदामाचे काप घ्या, त्याने डेकोरेशन करा. खायला तर अप्रतिमच लागतं पण दिसायला तर मस्तच. आता सर्वच हे मी अशा पद्धतीने तयार करून घेते, डेकोरेशन करून घेते. कस्टर्ड मिल्क फ्रीजमध्ये ठेवून थंडगार असं बाहेर काढायचं आहे आणि त्यानंतर या स्लाइसेसवरती अशा पद्धतीने आपण घालून घ्यायचं आहे. अप्रतिम असं हे डेझर्ट बनून तयार होतं. थंडगार पाहुणे यायच्या आधी तुम्ही हे एक दोन दिवस अगोदर बनवून ठेवलं तरीसुद्धा खराब होणार नाही, 2 ते 3 दिवस अगदी आरामशीर हे फ्रीजमध्ये टिकणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, मस्त असं फ्रीजमध्ये बनवून ठेवा आणि पाहुण्यांना अगदी वेगळी रेसिपी. पाहुण्यांपेक्षा तुम्ही जर का घरीसुद्धा ही रेसिपी बनवली ना तर घरचे मंडळी तर अतिशय खुश होऊन जातील. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे डेझर्ट बनवून ठेवू शकता. अगदी याच पद्धतीने मी तुम्हाला इथे काही बनवून दाखवते. बनवून झाल्यानंतर 3 ते 4 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा आणि सेट झाल्यानंतर याची जी काय टेस्ट लागणार आहे ना, अफलातून. ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तुम्ही जर का चॅनेलवरती पहिल्यांदाच आपली रेसिपी पाहत असाल आणि तुम्हाला माझ्या सर्वच रेसिपी जर का आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही कुठलेच व्हिडिओ मिस नाही करणार. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.